नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 रोकठोक चर्चेत तुमचं स्वागत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी परस्पर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या आढावा बैठका घेतल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरनं या बैठका मधल्या काळात झाल्या. कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये राज्यपाल समांतर सत्ता केंद्र चालवत आहेत असा आरोप किंवा तशी शंका ही सत्ताधाऱ्यांकडनं महाराष्ट्रातल्या उपस्थित केली गेलेली आहे. काही राज्यांचे राज्यपाल, खास करून अशी राज्यं जी बिगर भाजपची राज्यं आहेत, तिथे बिगर भाजप प्रशासन आहे, तिथे राज्यपाल समांतर सत्ता केंद्र चालवत आहेत. म्हणजेच काय, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये राज्यपालांच्या हस्तक्षेपामुळे समांतर सत्ता केंद्र ही सुरू झाली आहेत असा ठपका खुद्द शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठेवलेला आहे. खरंच असं काही आहे का? कोरोनाची ही आपत्ती एकजुटीनं लढायला पाहिजे. तिथे महाराष्ट्रात 2 समांतर सत्ता केंद्र झालेली आहेत का? कालही विरोधकांचं शिष्टमंडळ दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या नेतृत्वात राज्यपालांना भेटलं. त्यांनी अनेक तक्रारी आपल्या पत्रातून केल्या. त्याऐवजी ते शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं असतं का? भेटलं असतं तर ते निवेदन हे स्वीकारलं गेलं असतं का? असेही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. मुळात हे असं का होत आहे? महाराष्ट्राचे राज्यपाल यानं त्या माध्यमातून सरकारच्या कामकाजात आडकाठी आणतायत अशी कुजबूज होती, आता ती उघडपणे आरोपाच्या स्वरूपात बाहेर यायला लागली आहे. यापूर्वी 2 जागा ज्या राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या जागा आहेत त्या रिकाम्या होत्या आहेत. त्याबाबत राष्ट्रपतीने 2 नावांची, राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 नावांची शिफारस केली होती, पण त्या अमान्य केल्या गेल्या. आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेऊन राज्यपालांकडे केलेली आहे की उद्धव ठाकरे यांची वर्णी तुम्ही राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकीसाठी तिथे लावा. आणि ही जी शिफारस आहे ती आता राज्यपालांना जर का बांधील असेल तर मग उद्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून आता विधान परिषदेवरती जाऊ शकतात. किंबहुना राज्यपाल काय निर्णय घेतात याकडं सुद्धा अनेकांचं लक्ष लागलं आहे. एकूणच काय, राज्यपाल सरकारच्या अधिकारांवरती कुरघोडी करतायत का? राज्यपालांचे अधिकार हे सल्ला मसलतीपर्यंतच मर्यादित आहेत, ते निर्देश देऊ शकत नाहीत, यात काही तथ्य आहे का? या संबंध विषयाची आपण यथासांग चर्चा आज करणार आहोत. कारण कोरोनाशी निपटण्यासाठी खरं तर सरकारनं, राज्यपालांनी सरकारला साथ देत एकजुटीनं हा लढा लढायचा आहे. त्याऐवजी राज्यात जर का 2 समांतर सत्ता केंद्र सुरू आहेत असा आरोप होत असेल तर नक्कीच आपल्याला चर्चा करावी लागेल. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात, आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार भाई जगताप आहेत, तसंच आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रवी किरण देशमुख आहेत. याशिवाय जी 24 मुख्य प्रतिनिधी दीपक भातुसेसुद्धा आपल्यासोबत आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी या निमित्तानं जी 24 एक वृत्तांत लिहिलेला आहे की कशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत आहेत किंवा राज्यपालसुद्धा कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत, ते आधी बघूया. राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष, राज्यपालांनी समांतर सरकार चालवल्याची टीका, राजकीय संघर्ष आणखीची घळणार. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये संघर्ष निर्माण झालाय. भगतसिंह कोश्यारी हे सरकारच्या सल्लामसलतीशिवाय अधिकाऱ्यांना परस्पर आदेश देत असल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शिवसेनेनं उपस्थित केला. डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनशी डील त्यांनी करू नये कुठल्याही राज्याच्या राज्यपालांनी, असे हे संकेत आहे. पण असं जर महाराष्ट्रात झालं असेल तर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामात एक प्रकारे अडथळा किंवा हस्तक्षेप ठरतो. त्यात राज्यपालांनी कोरोनासाठी CM फंडला मदत करण्याऐवजी PM फंडाला मदत जाहीर केली, त्यामुळे राज्यपाल सापत्न भावाची वागणूक देत असल्याची भावना तीव्र झाली आहे. कोरोनाच्या काळात CM फंड आणि PM केअर फंड याचा वादही समोर आला. त्यातच राज्यपालांनी आपल्या उत्पन्नातलं 30% उत्पन्न हे PM केअर फंडाला दिलं. दुसरीकडे राजभवनवरून परस्पर राज्यातील जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी राज्यपालांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकाही सुरू केल्या.
शिवसेनेनं केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांनीही राज्यात समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न होत असल्याचा ट्विटरवरून आरोप केला. राज्यपालांकडून थेट कार्यकारी वर्गाला सूचना निर्गमित होतात. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांमार्फत तसं झाल्यास राज्यात दोन सत्ता केंद्र होणार नाहीत असं रोखठोक मतही त्यांनी ट्विटरवर मांडलं. एकीकडे हा संघर्ष सुरू असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवर नियुक्तीचा मुद्दा समोर आलाय. कारण इथेही राज्यपालांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त सदस्य पदासाठी राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केली. मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतलेला आहे की जे दोन जागा राज्यपाल नियुक्त हे रिकाम आहे, एक ठिकाणी शिफारस मंत्रिमंडळ करेल राज्यपालांना की नियुक्ती हे उद्धव ठाकरे साहेबांची करावी. उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्यत्व देण्याचा महत्वाचा निर्णय राज्यपालांच्या पातळीवर होणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादीची सदस्यत्व शिफारस राज्यपालांनी फेटाळली होती. आता मंत्रिमंडळानं पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस केली आहे. राज्यपाल आता उद्धव ठाकरेंबाबत काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कृष्णात पाटीलसह दीपक भातुसे, Zee 24 तास, मुंबई. आपल्यासोबत मांडण्यावर पाहुण्यात आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. प्रवीण दरेकर, बघा राज्यपाल काय करतायत एरवी फारसं कुणाचं लक्ष नसतं, पण या काळात राज्यपाल परस्पर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांची बैठक घेत असतील, त्यांना निर्देश देत असतील, तर नक्कीच मग जे लोकनियुक्त सरकार आहे ते काय काम करतं असा प्रश्न हा प्रशासनाला म्हणजेच त्या अधिकाऱ्यांना पडू शकतो की निर्देश कुणाचे घ्यायचे. हाच मुद्दा शरद पवारांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे की अशा पद्धतीनं समांतर सत्ता केंद्र विरोधी पक्षाला हाताशी घेऊन वेळप्रसंगी चालवली जात असतील तर लोकनियुक्त सरकार म्हणून सत्ताधारी पक्ष ते खपवून घेणार नाही, ही नाराजी त्यांनी पंतप्रधानांकडे सुद्धा व्यक्त केली आहे. या ठिकाणी अशा प्रकारचं बोलण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण शेवटी राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो आणि तो निर्णय कोणत्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेत आहेत, त्यांच्या मागचा उद्देश काय आहे, भावना या सुद्धा लक्षात घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा पर्यायी सत्ता केंद्र स्थापण्याचा राज्यपालांचा उद्देश नाही किंवा विरोधी पक्षाची तशा प्रकारची त्यांना कुठल्याही प्रकारची मागणी किंवा फुसही नाही. आपण जर बघाल की राज्यपालाला अमर्याद असे अधिकार आहेत. राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख असल्यामुळे आपलं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला वर्षातलं पहिलं अधिवेशन राज्यपालांच्या अभिभाषणाशिवाय अशी सुरूच होत नाही आणि हे राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यामुळे संवेदना, ग्राउंड रियालिटी याची बऱ्यापैकी जाण आणि भान या राज्यपालांना त्या ठिकाणी निश्चितपणे जास्त आहे आणि त्यामुळे जर काही लोकांना त्या ठिकाणी सूचना दिल्या असतील आणि या कोरोनाच्या संदर्भात मदतीच्या साठी चार गोष्टी सांगितल्या असतील तर मला वाटतं हे पर्यायी सत्ता केंद्र आहे अशा प्रकारची आवळी उठवायचं काहीच कारण नाही. आपण बघाल की या राज्याचे प्रमुख नेते आदरणीय शरद पवार साहेब आहेत. आज 3 पक्षांचं सरकार या राज्यामध्ये आहे आणि जर काही अधिकाऱ्यांना IAS अधिकाऱ्यांना बोलावून एखाद्या विषयावर बैठक घेतली, चर्चा केली, काही सांगितलं तर आपण म्हणायचं का की शरद पवार साहेब राज्याचं पर्यायी सरकार चालवत आहेत. त्या ठिकाणी मंत्र्यांना बोलावून घेऊन अधिकाऱ्यांसमवेत निर्णय घेतले तर आपण त्या ठिकाणी म्हणायचं का की हे पर्यायी दुसरं सरकार चालवत आहे. कारण अशा प्रकारच्या बैठका अनेकदा त्या ठिकाणी झाल्याची माहितीही मला त्या ठिकाणी आहे आणि मग काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी संबंधित मंत्र्यांनी आम्हाला बोलवायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या दुरुस्त्या झाल्याची सुद्धा मला माहिती आहे आणि त्यामुळे आशिषजी माझं असं म्हणणं आहे असं जर वाटत असेल तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज्यपालांचे बऱ्यापैकी सलोख्याचे संबंध आहेत. त्याशिवाय पवार साहेब आणि आदरणीय संजय राऊत साहेब हे सांसद आहेत, खासदार आहेत आणि त्यामुळे ही लोक लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यपालांकडे बोलणं आवश्यक होतं. किंबहुना त्या ठिकाणी पंतप्रधान राष्ट्रपतींशी बोलणं
त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच्यावर उपाययोजना होऊ शकते. परंतु ट्विटच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिकरित्या अशा प्रकारे राज्यपालावर बोलणं त्या ठिकाणी मला वाटतं घटनात्मकरित्या त्या ठिकाणी संयुक्तीत आहे असं मला त्या ठिकाणी अजिबात वाटत नाही. आपण जर पाहाल राज्यामध्ये आपण बघाल राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, विविध खात्याचे मंत्री असतील, किंबहुना विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्रजी असेल, मी असेल, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील, आम्ही सारी लोक राजकीय अभिनिवेश त्या ठिकाणी विसरून हा संकटाचा काळ आहे, या काळामध्ये सरकार कोणाचंही असो त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जनतेला मदत झाली पाहिजे. सरकार कमी पडत असेल तर सरकारला त्या ठिकाणी नम्रपणे सूचना करण्याचं काम सुद्धा विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतोय. तेही कमी पडलं तर सामाजिक बांधिलकीतनं त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत संयमानं कल्पकतेनं त्या त्या लोकांना ती सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतोय. आणि म्हणून मला वाटतं की जे काही सरकार म्हणून करायला हवं त्या जाणीवेतनं संयम आणि त्या ठिकाणची साधन सूचिता महत्वाची आहे. आपण बघायला आशितजी की अनिल देशमुख साहेबांनी तबलकीच्या संदर्भात त्या ठिकाणी मरगटच्या संदर्भात त्या ठिकाणी जे काही सांगितलं ते तुम्ही परवानगी केंद्राने दिली, तुम्ही जबाबदार. मला वाटतं राज्यकर्ते म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी जबाबदार सरकार मधल्या एखाद्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी बोलणं उचित आहे असं मला वाटत नाही. कारण शेवटी केंद्र सरकार, राज्य सरकार या दोन्ही सरकारी यंत्रणा आहेत आणि त्यामुळे आपापसामध्ये त्या ठिकाणी वेगळे दावे त्या ठिकाणी करण्यापेक्षा मला वाटतं समन्वयाने काही कम्युनिकेशन गॅप जर त्या ठिकाणी असेल तर तो दूर करून एकत्रितपणे काम करण्याची अशी जी आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी नम्रपणे आपल्याला सांगावं वाटतं. ठीक आहे, आपल्यासोबत भाई जगताप आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत. भाई जगताप, प्रवीण दरेकरांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे तरी सुद्धा काही मुद्दे आहेत जे गेल्या काही दिवसांमध्ये पुढे आलेले आहेत. एक तर कालही विरोधी पक्ष म्हणजे आता भाजपच मुख्य पक्ष आहे जो विरोधात आहे. भाजपचे सर्व नेते, दोन्ही विरोधी पक्ष नेते हे राजभवनावरती गेले आणि त्यांनी राज्यपालांना निवेदन दिलं. त्याआधी आदल्या दिवशी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्यासुद्धा एक निवेदन घेऊन राज्यपालांना भेटले. जनरली आपण असं बघतो की जेव्हा अधिवेशन सुरू असतं विधिमंडळाचं तेव्हा नाराज होऊन एकूणच विरोधी पक्ष, त्यांचं शिष्टमंडळ हे राज्यपालांकडे यानं त्या प्रश्नासाठी निवेदन घेऊन जात असतं. पण जेव्हा अधिवेशन नसतं अशा काळातही जर का विरोधी पक्ष राज्यपालांकडे जात असेल आणि तिथून सरकारला इशारा देत असेल म्हणून हे प्रश्न उपस्थित झाले आहेत भाई जगताप. आशिष असं आहे की मी प्रवीण दरेकरांचं फार बारकाईने सगळं ऐकत होतो आणि मला बरं वाटलं की विरोधी पक्ष नेते झाल्यावर त्यांचा अभ्यास हा वाढलाय, तो त्याच कौतुकच करायला हवं. परंतु अर्धवट अभ्यास करू नका. प्रवीण दरेकरजी पूर्ण अभ्यास करा, आपल्याला संधी मिळालेली आहे. आपण एक गोष्ट म्हणाला ती खरी आहे, ती अशी की राज्यपाल हे घटनात्मक पद आहे आणि त्या पदाची गरिमा, त्या पदाचं वैभव, त्या पदाचं महत्व हे त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीवर कित्येक वेळेला अवलंबून असतं. कारण असं संसदीय राज याच्यामध्ये लोकशाहीमध्ये राज्या जे देशाचा प्रमुख हा पंतप्रधानच असतो, राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्रीच असतो, हे मला सांगणं लागू नये तुम्हाला. अर्थात तुम्ही तुमचा अभ्यास आहे तेवढा. आणि म्हणून या बाबतीमध्ये राज्याच्या कुठल्याही बाबतीमध्ये चर्चा करत असताना मला मोठं आश्चर्य वाटतंय, म्हणजे त्यांचा पूर्ण आदर ठेवून मी या ठिकाणी बोलतोय राज्यपालांचा. या राज्यपालांची जर तुम्ही ही गेली छोटीशी कारकीर्द बघितली ही 5-6 महिन्याची, तर त्याच्यामध्ये ते राज्यपाल कमी आणि कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालणारे हे आहेत का, काहीतरी त्या पक्षाचे काही हे आहेत का पदाधिकारी, अशा पद्धतीने त्यांनी अनेक वेळा वागलेले आहे. नाहीतर
या देशामध्ये कधी घडलं नव्हतं. 6 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ हा तर सगळ्यांना आश्चर्याचा आणि तुम्हाला सगळ्यांना आम्हाला आश्चर्याचा धक्काच होता. आणि ते धक्का देण्यामध्ये त्यांचा तसा लौकिक मोठा आहे, म्हणजे ते मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि आता सुद्धा. आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्या राज्याचं आर्थिक हे जे होतं अधिवेशन होतं आणि त्या अर्थ याचं बजेटरी अधिवेशनाच्या वेळेला जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेला ह्याचं संपूर्ण गांभीर्य विरोधी पक्षाने सुद्धा त्याचं हे केलं, गांभीर्याची नोंद घेतली. नवे ते एकत्र आले, मग देवेंद्र फडणवीस असतील, मग स्वतः दरेकर असतील, आम्ही सगळे एकत्र बसलो आणि आम्ही तो निर्णय घेतला. आणि आपल्याला आठवत असेल की या देशामध्ये सगळ्यात पहिला लॉकडाऊन हा काँग्रेसच्या आमच्या आघाडीच्या सरकारने केलं, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या सरकारने घेतला आणि त्याला पूर्णतः सहकार्य विरोधी पक्षांनी केलं. आता या गोष्टीला किती दिवस झाले, तर जवळजवळ 1 महिना होत आला. 1 महिना झाला नाही पण आपण मानून चला 1 महिना झाला. या 1 महिन्यामध्ये अशी काय परिस्थिती निर्माण झाली की ज्याच्यामध्ये तिकडे यांना राज्यपालांना जाऊन त्याच्या बाबतीमध्ये काही राज्यपालांना याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे, तर नाही. कारण देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये या कोरोनाचं थैमान जे वाढत चाललेलं आहे त्याच्यासाठी जी यंत्रणा लागणार आहे ती यंत्रणा मग जिल्ह्याच्या प्रमुख असतील, कलेक्टर असतील, मग ते आरोग्याची यंत्रणा असतील, मंत्री असतील, ही सगळी यंत्रणा त्या कामासाठी लागण्यासाठीच आम्ही तो निर्णय घेतला आणि आमचं अधिवेशन आम्ही आवर्त घेतलं. आता हे त्यांना माहिती असताना जर ते अशा पद्धतीने परत परत जर बैठका घेत असतील, जो त्यांचा अधिकार आहे तो त्यांचा अधिकार तसा बैठकांचा नाही, त्यांना चीफ सेक्रेटरी असतील, मुख्यमंत्र्याजवळ बोलता आलं असतं, माहिती घेणं हा त्यांचा अधिकार आहेच. राज्यामध्ये काय चाललंय, राज्यामध्ये कसं काय हे हाताळलं जाते हा त्यांचा अधिकार आहे आणि तो घटनेने दिलेला आहे. पण त्याबरोबर त्यांची एकंदरीत जी काही वागणूक आहे, आताच आपण सांगितलं की त्यांच्या याच्यातला वेतनातला 30% त्यांनी पीएम फंडामध्ये पाठवला. तो पीएम फंड सुद्धा नाही आहे, तो वेगळा फंड आहे, त्याच्यावर कधीतरी चर्चा करू आणि चांगली करू. पण ज्या राज्याचे ते आज प्रमुख म्हणून आता मिरवतात आहेत, मिरवतात हा शब्द वापरतोय आणि चांगला शब्द आहे, काय वाईट नाही आहे. जे आता प्रवीण दरेकर म्हणतात ना, आणि ते खरंच आहे की ते राज्याचे प्रमुख आहेत. अरे प्रमुखासारखं वागा ना. ज्या राज्याचे तुम्ही प्रमुख म्हणून वावरताय त्या राज्यावर आपत्ती सगळ्यात जास्त आहे. कारण या मुंबईमध्ये जे आंतरराष्ट्रीय विमान आहे तिथून सुरू झालं आणि इथे थोडंसं राजकारण वाटेल, पण मला या ठिकाणी आशिष जाधव तुम्हाला सांगावं, मुद्दाम सांगावं असं वाटेल. पहिला रुग्ण ह्या देशामध्ये, पहिला रुग्ण कधी सापडला कोरोनाचा, 29 जानेवारीला. 2 फेब्रुवारीला ह्याची जाण आमचे नेते राहुल गांधी यांनी करून दिली, नाही ऐकलं कुणी. 3 तारखेला, 3 फेब्रुवारीला अजून 3 रुग्ण केरळमध्ये सापडले. देशाचे पंतप्रधान चोकाबाटी याऊ त्याऊ सगळं चालूच आहे. त्याच्यानंतर या सगळ्या ज्या व्यवस्था ज्या लावायला पाहिजे होत्या त्या लावल्या नाहीत. महाराष्ट्राने जेव्हा निर्णय घेतला लॉकडाऊनचा, तोपर्यंत इथे महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद केली नाहीत, कारण ती सगळी केंद्राच्या हातात असतात. आणि हा आरोप नव्हे, ही वस्तुस्थिती आपल्या समोर आणून देतोय मी, महाराष्ट्राच्या जनतेसमोर यायला पाहिजे. आणि समजा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जे स्वतःला ते एकेकाळी मुख्यमंत्री राहिले, आपल्याला आठवत असेल, मला वाटतं इथे भातुसे आहेत ते याच्यामध्ये होते आणि तुम्ही सुद्धा आशिष होतात, कोल्हापूरच्या महापुरामध्ये हे हवाई प्रदक्षिणा घालणारे तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यावेळेला तर तुम्हाला माहिती आहे सेल्फी मास्टर गिरीश महाजन, ह्या लोकांना किती संवेदना महाराष्ट्राच्या बद्दल होत्या. आज असं 1 महिन्यामध्ये काय घडलं की त्याच्यामध्ये संवेदना करणं, अख्खा जग या महामारीच्या संकटाला कसं तोंड द्यायचं हे करत असताना हे जे काय चाललंय ते यासाठीच चाललंय. आशिष मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे उद्धव ठाकरेजी, मग उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, आमचे बाळासाहेब थोरात असतील, किंवा आमचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, ज्या पद्धतीने आज हाताळतात आहेत, जे काय आपल्याकडे आवश्यक आहे, जे काय जी काही संसाधन आहेत त्याचा वापर करून ह्या रोगाला हे करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते सगळं दिसतंय.
महाराष्ट्राची जनता पाहते आणि देशातली जनता पाहते. मग ह्यांना आता काही उरलं नाही, मग असं काहीतरी करा आणि हे बरं आहे त्यांना होशियारी म्हणजे फार हे आहेत, विद्वानच आहेतच ते, म्हणजे त्यांच्या विद्वानतेबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही, त्याचा गैरअर्थ कोणी काढू नये. परंतु ज्या पद्धतीने आज त्यांचा जो 6 महिन्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपण जर पाहिला तर त्यांनी हाच प्रयत्न केला की पॅरेलल एक सत्ता चालवण्याचा प्रयत्न केला. आज पवार साहेबांसारखी व्यक्ती ज्यांनी आयुष्याची 50-60 वर्ष राजकारणात काढली ते जेव्हा ह्या विषयावर भाष्य करतात तर त्या गोष्टीचं गांभीर्य आहेच. आणि हो, आपण म्हणाल्याप्रमाणे ते पंतप्रधानांबरोबर सुद्धा बोललेच होते, त्याबरोबर आपण ज्यांचं संजय राऊतांचं नाव घेतलं ते पंतप्रधानांच्या त्या याच्यामध्येच बोलले होते, त्यामुळे असं नाही. आणि आपल्याला एक लक्षात येईल, आपण त्याचा उल्लेख केला आशिषजी, की जिथे भाजप व्यतिरिक्त जिथे जिथे सरकार आहेत, मग ते त्यावेळेला कर्नाटकाचं असेल, तुम्हाला त्यातलं सगळं मी इतिहास भूगोल सांगत नाही, तिथे आमच्या ह्याला पश्चिम बंगालमध्ये काय चाललंय, राजस्थानमध्ये काय चाललंय, मध्य प्रदेश मधलं काय झालं, आपल्या पूर्वांच्या ह्या ह्याला आपल्या पूर्वेकडच्या त्या राज्यांमध्ये काय काय चाललं, गोव्यामध्ये काय काय झालं, हे सगळं राज्यपालांना हाताशी घेऊन अशा पद्धतीने ही सरकार खिळखिळ करण्याचं किंबहुना वेळ आली तर खरेदी करून अशा पद्धतीने जो काय करतात तो लोकशाहीला मान्य नाही. ह्याने किती जरी ह्या पद्धतीच्या दादागिऱ्या केल्या आणि वल्गना केल्या तरी लोकशाहीची चौकट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची चौकट मजबूत आहे. त्यांना माझं काय करायचं ते करू द्या, आपण त्याला हे करू. ठीक आहे, ठीक आहे, मी दीपक भातुसे यांच्याकडे जातोय. झी 24/7 राजकीय प्रतिनिधी आहेत. दीपक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं हे जे ठाकरे सरकार आहे, गेल्या काही दिवसापासून ही कुजबूज होती की राज्यपाल परस्पर बैठका लावून घेत आहेत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका लावतायत आणि सध्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सगळे पालकमंत्री त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात आहेत, काही मोजके मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे मुंबईत आहेत, मुख्यमंत्रीसुद्धा या सोशल डिस्टन्सिंगमुळं हे रिस्ट्रिक्टेड मुवमेंट त्यांची असते, तरीसुद्धा ते मुख्य सचिव असतील, आरोग्य सचिव असतील, त्यांचे प्रधान सचिव असतील, यांच्याबरोबर बैठका घेत आहेत, काही महत्त्वाचे मंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठका घेत आहेत आणि प्रत्येक वेळेस समोर येऊन ते जनतेला दिलासा देत आहेत. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत हे काही लपवून राहिलेलं नाही. पण काहींची ओरड अशी होती की झटपट धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे, त्यासाठी सरकार काम करतं आहे असं दिसलं पाहिजे. पण ज्या पद्धतीनं काल विरोधी पक्षाचं म्हणजेच भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं आणि त्यानंतर एकाएकी ही बातमी पुढे आली की शरद पवारांचं ट्विटही त्यानंतर आलं, संजय राऊतही त्यानंतर बोलले आणि मग त्यांनी पंतप्रधानांकडे आपण नाराजी व्यक्त केलेली आहे की राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करतायत. तर ही जी प्रोसेस आहे जी काल उफाळून आलेली आहे सत्ताधारी पक्षाकडून म्हणजेच शरद पवार आणि संजय राऊत यांच्याकडून, पण ही जी खतखत आहे त्यांच्यातली ही खूप आधीपासून आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 नावं राज्यपाल नियुक्त कोट्यातली दिली, यांची तुम्ही वर्णी आमदार म्हणून विधान परिषदेच्या लावा, ती नावं नामंजूर करणे असेल, किंवा अनेक वेळा शपथ जेव्हा घेतली गेली मंत्र्यांकडनं तेव्हा राज्यपालांनी आडकाठी करणं असेल, एखाद दुसरं विधेयक रखडवणं असेल, एखाद दुसऱ्या अध्यादेशावर सही न करणं असेल, हे बरंच झालं आणि त्यानंतर मग हे पाऊल शिवसेना आणि राष्ट्रवादीने उचललं. नाही, राज्यपाल आणि राज्य सरकारचा संघर्ष हा अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे शपथविधी होता तेव्हापासून हा संघर्ष सुरू झालेला आणि तो अजूनही सुरू आहे. शपथविधीच्या वेळी काही मंत्र्यांनी जेव्हा आपापले जे पूज्य व्यक्ती होते त्यांना स्मरून शपथ घेतली तेव्हा राज्यपालांनी रोखलं. अगदी केसी पाडवी जे होते त्यांना पुन्हा शपथ घ्यायलावेळी राज्यपालांनी जे शपथेत लिहिलेलं आहे तेच वाचा, त्याच्या बाहेरचं वाचू नका, असे निर्देश राज्यपालांनी थेट तेव्हा दिले होते. त्याच्यानंतर पुन्हा जो संघर्ष वाढला तो खातेवाटपाची यादी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठवली, मात्र राज्यपालांनी त्याच्यावर लवकर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे सुद्धा कुजबूज होती राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये की खातेवाटप आम्हाला कधी होणार, कारण राज्यपालांनी ती यादीवर बऱ्याच उशिराने सही केली. अजून पुन्हा संघर्ष वाढला तो
सरपंच पदाची थेट निवडणूक रद्द करण्याचा निर्णय जेव्हा महाविकास आघाडी सरकारने घेतला आणि हा निर्णय लागू करण्यासाठी या सरकारने अध्यादेश काढला होता, त्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी हवी होती, मात्र राज्यपालांनी त्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे राज्य सरकारला त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला थांबावं लागलं, अधिवेशनात त्यासंदर्भातले विधेयक आणावं लागलं आणि त्याच्यानंतर हा निर्णय राज्यात अंमलबजावणी त्याची सुरू झाली. पुढे हा संघर्ष वाढला, तो कॅगचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला विधिमंडळात मांडायचा होता. त्या कॅगच्या अहवालावर सुद्धा राज्यपालांची स्वाक्षरी लागते, पण त्या अहवालावर सुद्धा राज्याने अहवाल पाठवल्यानंतर राज्यपालांनी तात्काळ स्वाक्षरी केली नव्हती. त्या स्वाक्षरीसाठी सुद्धा राज्यपालांनी विलंब लावला होता. म्हणजे गेल्या 6 महिन्यातल्या घटना आहेत. आपण बघतोय की देशात यापूर्वी असा संघर्ष राज्यपाल आणि राज्य सरकार अनेकदा आला, जिथे केंद्रातलं वेगळं सरकार आणि राज्यात वेगळं सरकार आणि राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडनं होत असली तरी त्याची शिफारस आहे ती केंद्र सरकारकडनं होते, कोणाला राज्यपाल करायचं ती. त्यामुळे अशी जिथे जिथे सरकार यापूर्वी झाली तेव्हा सुद्धा आपल्याला हा संघर्ष पाहायला मिळाला आणि महाराष्ट्रात सुद्धा केंद्रात भाजपचं सरकार आणि इकडे महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गेल्या 2-3 दिवसांमध्ये म्हणजे कोरोनाच्या विषयानंतर राज्यपालांनी ज्या पद्धतीने कारभार सुरू केला होता त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि प्रशासनामध्ये कुठे कुजबूज सुरू होती, कारण राज्यपालांनी थेट राज्यातील 10 जिल्हाधिकारी ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि 6 विभागीय आयुक्तांना म्हणजे राज्यात 6 विभाग आहेत, महसुली विभाग, त्या सगळ्याच महसुली आयुक्तांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी त्यांची बैठक घेतली आणि या बैठकीनंतर साधारणतः सरकारमध्ये कुजबूज झाली की राज्यपाल समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करतात का, आणि याच्यामुळे प्रशासनावर सुद्धा ताण आला. कारण या बैठकीमध्ये राज्यपालांनी काही निर्देश दिले होते या अधिकाऱ्यांना, परंतु त्या निर्देशांची पूर्तता करायची असेल तर निर्णय घ्यावा लागेल आणि हा निर्णय परस्पर अधिकारी राज्य सरकारला विचारशिवाय घेणार नाही, त्यामुळे पुन्हा या अधिकाऱ्यांना राज्य सरकारशी संपर्क करणं आलंच. त्यामुळे एक अशी चर्चा राज्य सरकारमध्ये होती की राज्यपालांनी जरूर आपल्या अधिकारांचा वापर करावा, त्यांना त्यासंदर्भात जर माहिती घ्यायची असेल तर मुख्यमंत्र्यांकडनं माहिती घ्यावी, राज्य मुख्य सचिवांकडनं माहिती घ्यावी, त्यांना बोलून घ्यावं, त्यांच्याशी चर्चा करावी. मात्र थेट अधिकाऱ्यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतात, त्यामुळे अधिकाऱ्यांचा वेळ सुद्धा त्याच्यात जातोय. कारण इकडे मुख्यमंत्री सुद्धा प्रत्येक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वारंवार संपर्क साधतात जिल्ह्यातील आणि राज्यातील स्थिती संदर्भातला आढावा घेण्यासाठी, त्यात राज्यपालांची पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, त्यामुळे प्रशासनावर सुद्धा हा ताण येत होता. आणि त्याच्या कुजबुजीतून कुठे काल शेवटी पंतप्रधानांसमोर स्वतः संजय राऊत यांनी हा विषय मांडला आणि शरद पवारांनी हा विषय मांडला आणि महाविकास आघाडी सरकार याला आल्यानंतर पहिल्या 6 महिन्याचा हा संघर्ष इथपर्यंत गेलेला आहे, अजून जवळपास 4.5 वर्ष जायची आहेत, त्यामुळे पुढे आणखी राज्यपाल आणि राज्य सरकार किती संघर्ष होणार आणि राज्याला आणखी किती संघर्ष पाहावा लागणार आहे ते सुद्धा आपल्या समोर असेलच आशिष. पुढे अगदी बरोबर आहे. आपल्यासोबत रवी किरण देशमुख आहेत. रवी किरण देशमुख यांना आज या चर्चेत आणण्याचं एक प्रमुख कारण असंही आहे. रवी किरण देशमुख, यापूर्वी सुद्धा आपण राज्यपाल आणि लोकनियुक्त सरकार महाराष्ट्रातलं यांच्यातला संघर्ष बघितलेला आहे, पण तेव्हा जे संघर्ष झाले तेव्हा एक प्रकारे राज्यपालांनी अंकुश ठेवण्याची जबाबदारी पार पाडलेली आपण बघितलेली आहे. म्हणजे तुमच्याच त्या बातम्या होत्या आठवत असेल तर, की सिंचन निधीवरनं राज्यपालांचे अधिकार काय आहेत, त्यांना निर्देशाचे अधिकार आहेत किंवा नाहीत, असतील तर ते कशा पद्धतीचे आहेत आणि राज्य सरकारला ते कसे बंधनकारक आहेत. त्या काळी तुम्ही लोकसत्तामध्ये होतात, मी तुमच्या हाताखाली तिकडे होतो, त्यामुळे मला हे माहिती आहे. पण तेव्हा हे जेव्हा संघर्ष झाले तेव्हा असे पराकोटीचे संघर्ष झाले नाही किंवा समांतर सत्ता केंद्र राज्यपालांच्या माध्यमातून चालवलं जात आहे असं चित्र कधी उभं राहिलं नाही. हां, सरकारच्या त्रुटीवरती बोटं ठेवण्याची कामं किंवा नियमावरती बोट ठेवण्याचं काम राज्यपालांनी तेव्हा केलं किंवा काही राज्यपालांनी अधिकारांचा गैरवापरसुद्धा केला ते सुद्धा सोडून द्या, पण असं झालेलं नाही की समांतर सत्ता केंद्र चालवत आहे तसं चित्र कधी दिसलं नाही. आताच ते का दिसत आहे? महत्त्वाचं कारण हे आहे आशिष, की जसं मगाशी आठवण करून दिली की मागे सुद्धा असं आपण ह्या विषयावर बातम्या केलेल्या आहेत. मला आठवतं 2002-03 मध्ये जेव्हा राज्यपाल तेव्हाचे मोहम्मद फजल यांनी सिंचना महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता, खूप टंचाईची परिस्थिती होती, त्यांनी मराठवाडा आणि विदर्भासाठी काही विशेष निधी जेव्हा मंजूर करायला घेतला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्वाच्या नेत्यांनी मंत्र्यांनी त्यांना विनंती केली होती की जशी मराठवाडा विदर्भात परिस्थिती आहे तशीच पश्चिम महाराष्ट्रात पण आहे. आणि आपल्याला आठवत असेल की सांगलीला घेऊन गेले होते ते त्यांना. मग राज्यपाल त्यावेळी मोहम्मद फजल जे होते ते सांगलीला दौऱ्यावर गेले, मग तिथली परिस्थिती त्यांनी पाहिली, एक समिती नियुक्त केली, निधी वाटप केला. हा संघर्ष काय नवीन नाही आहे, तो काही कालच उद्भवलेला असं नाही आहे. आपण राज्यपालांना नेहमी असं म्हणत आलो आहोत की राज्यपाल हा एक रबर स्टॅम्प आहे,
मग हा रबर स्टॅम्प जेव्हा ऍक्टिव्ह होतो, कार्यरत होतो, तेव्हा संघर्षाची ठिणगी पडते. बरं, ती आजच पडली अशी नाही. सरकार कुणाचंही असो, समोरचे राज्यपाल जराही ऍक्टिव्ह झाले की राजकीय नेतृत्व जे असतं ते थोडंसं अस्वस्थ होतंच. पण गमतीचा भाग असा आहे की हा पूर्णपणे राजकीय भाग आहे. एक माध्यम म्हणून, एक आपण दोघेही माध्यमातले लोक आहोत म्हणून आपण बातम्या नेहमी करत असतो. आता उदाहरणात मी आपल्याला सांगतो की प्रत्येक शासन निर्णय जर आपण काळजीपूर्वक वाचला तर शेवटी वाक्य असतं की महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व राज्यपाल यांच्या नावानुसार व आदेशाने. आता राज्यपालांना घटनेली काही अधिकार दिलेलेच आहेत. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. आणि आपण नेहमी बघतो की आदिवासींच्या प्रश्नावर, सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर याच्या आधीच्या राज्यपालांनीही नेहमी बैठका घेतलेल्या आहेत. विशेषतः आपल्याला आठवत असेल की कुपोषणाच्या प्रश्नावर जेव्हा बातम्या वाढायला लागतात की दुर्गम आदिवासी भागामध्ये कुपोषण वाढलं, त्यावेळी हमखास राज्यपाल महोदय बैठक घेतात. दुसरी गोष्ट अशी की उच्च आणि तंत्रशिक्षण विषयातले ते बैठका घेतात कारण ते राज्याचे कुलपती आहेत, तेव्हाही ते बैठका घेतात. पॉलिटिकल पार्ट जिथे सुरू होतो, राजकीय हस्तक्षेप, तिथे संघर्षाची ठिणगी पडते. प्रशासकीय बाबतीत ती पडत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे राज्यपालांना दर महिन्याला राष्ट्रपतींना एक अहवाल पाठवावा लागतो की राज्यातलं एकूण सध्याची स्थिती काय आहे, एकूण वातावरण कसं आहे. तर हा त्यांच्या त्या कामाचा भाग आहे, याची चर्चा बाहेर कधी होत नाही. पण असं 100% म्हणता येत नाही की राज्यपाल हे केवळ आणि केवळ राजभवनामध्ये त्यांनी शांतपणे बसून राहावं आणि निवृत्तीचं जीवन जगावं असंही नाही. काही वेळेला अभूतपूर्व परिस्थिती राज्यामध्ये निर्माण होते तेव्हा ते कार्यरत होतच असतात. यापूर्वी झालेत, आजही झालेत. आज होण्याचं आणि त्याचा संघर्ष होण्याचं कारण असं आहे की त्यांनी थेट जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची बैठक घेतली. अर्थात यातला हा महत्त्वाचा भाग बाहेर आला पाहिजे. आक्षेप आहे तर नक्की आला पाहिजे की नेमकं त्यांनी या बैठकीमध्ये काय निर्देश दिले. जे निर्देश पाळणं प्रशासनाला कठीण जात असेल त्यासाठी त्यांना पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे जावं लागत असेल की बाबा राज्यपाल महोदय असं सांगतात आम्ही करायचं काय ते सांगा. तर मला वाटते नक्की ही गोष्ट अशी काहीतरी घडलेली आहे आणि राज्यातल्या जनतेच्या माहितीसाठी ही गोष्ट बाहेर आली पाहिजे कारण शेवटी जनतेच्या नावाने सरकार चालतं. त्यामुळे जनतेचा अधिकार आहे हे जाणून घेण्याचा की नेमकं हे काय आहे, संघर्षाचं कारण आहे काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. हे जर बाहेर आलं तर मला वाटतं खूप हे ठरेल. तुम्ही मगाशी सुरुवात करताना एक जो मुद्दा बोलला तोही मला अतिशय महत्त्वाचा वाटतो की राज्यपाल नियुक्त आमदार, याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे बघा की आजपर्यंत एक संकेत पाळला गेला आहे की राज्यपाल असो वा राष्ट्रपती असो ते विधानसभा सदस्यांच्या नियुक्त्या त्यांच्या कोट्यातल्या करतात एक तृतीयांश. त्यावेळी आपल्या राज्यामध्ये 12 सदस्य असे आहेत की ज्यांची नियुक्ती साहित्य, क्रीडा, कला, क्रीडा नसेल मला वाटते पण क्रीडा, कला, पत्रकारिता, समाजकार्य या क्षेत्रातल्या सदस्यांची नियुक्ती राज्यपाल कोट्यातनं केली जाते. पण त्यासाठी त्यासाठी राज्य सरकार शिफारस करतं असा भाग कधी समोर आलेला नाही. तो न आणण्याचा संकेत आहे. पण कुठलेही राज्यपाल स्वतःच्या मर्जीनं कोणाची नियुक्ती करत नसतात. पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मला वाटते रितसर असा प्रस्ताव आला आणि तो प्रसिद्धीलाही दिला गेलाय की राज्य मंत्रिमंडळाने ही शिफारस केलेली आहे. याआधी जेव्हा जेव्हा 12 सदस्यांच्या नियुक्त्या झाल्या तेव्हा अशी कधीही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा ठराव केला गेलाय आणि त्यावेळी एवढ्या लोकांची नियुक्ती करा म्हणून असं गेलंय असं कधी आलेलं नाही. हाही संकेत का मला आज वाटतंय की हाही संकेत आपण थोडासा तपास. अगदी बरोबर, हाच खरं तर चर्चेचा मुद्दा आहे. मी त्याच मुद्द्यावरती येत होतो. प्रवीण दरेकर, बघा यापूर्वी राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या 2 राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या जागा रिकामा होत्या. शिवाजीराव गर्जे आणि आदिती नलावडे या दोघांची नावं तुम्ही यांना राज्यपाल नियुक्त आमदार करा म्हणून राष्ट्रवादीकडनं राज्यपालांकडे गेली. राज्यपालांनी 3 महिने झाले निर्णय घेतलेला नाही किंबहुना जास्त काळ झालेला आहे. त्यामुळं कदाचित आता पुढे विधान परिषद निवडणूक लवकर लागत नाही आहे. कोरोनामुळं ती अनिश्चित काळासाठी पुढं ढकलली गेलेली आहे आणि जर का कार्यकाळ लॅप झाला तर हे सरकार गडगडू शकतं. मग आता उद्धव ठाकरेंनाच राज्यपाल नियुक्त कोट्यातनं आमदार करा असा विचार तोही लगबगीनं ठाकरे सरकारने केला आणि राज्यपाल इथंही आडकाठी आणतील म्हणून राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेऊन शिफारस केली की उद्धव ठाकरे हे प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या घरात कलेचा वारसा आहे, यांचं नाव तरी राज्यपाल डावलू शकत नाही. तरीसुद्धा खात्री म्हणून स्वतःचीच करून घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेऊन शिफारस केली आहे. यापेक्षा ते दुर्दैव का असावं? आशिष,
सर्वप्रथम मी भाई जगताप यांनी माझ्या अभ्यासाविषयी बोलले त्याचं उत्तर देतो. कारण विरोधी पक्ष नेता म्हणून अभ्यास करत असताना मी शक्यतो माहिती घेऊनच त्या ठिकाणी बोलतो. म्हणून मी मुद्दाम गुगलवर जाऊन मुलाला सांगितलं घटनात्मक प्रमुख कोण असतो. तर भाई आपल्या माहितीसाठी घटनात्मक राज्याचा प्रमुख हा राज्यपाल असतो. आणि मी कधी हवेत कधीच बोलत नाही आणि मला ती हवेत गोलगोल उलट उलट बोलायची सवयही नाही. त्याच्यामुळे मला वाटतं अभ्यास माझा नीट आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि मागाशी आपण गनिमाच्या गोष्टी भाई ज्या केल्यात सभागृहाच्या आपणच त्या ठिकाणी राज्यपालांना मिरवणं बोलताय. राज्यपालांनी त्या ठिकाणी विद्वान आहेत. एका बाजूला आपण गनिमाच्या गोष्टी करायच्या पदाची गनिमा आणि दुसऱ्या बाजूला टोचायचं. मला वाटतं अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी योग्य आहे असं मला वाटत नाही. आता अशी जे आपण जो म्हणालात की राज्यपालांना खूप अधिकार आहे. राज्यपालांनी त्या ठिकाणी आपण सांगितलं दोन विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या बाबतीत निर्णय घेतला आणि म्हणून आता उद्धवजी ठाकरे साहेबांची विधान परिषदेची शिफारस त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मग पुन्हा राज्यपाल त्या ठिकाणी काही घटनात्मक पेठ अडचणी निर्माण करू शकतील काय. मग अशा प्रकारचा प्रेशर टॅक्टिस तर करण्याचा प्रयत्न नाही ना. राज्यपालांवर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा तर प्रयत्न नाही ना. की केंद्रालाही सांगायचं राज्यालाही सांगायचं आणि उद्या यामध्ये काही झालं नाही तर या ठिकाणी राजकीय दृष्ट्या राज्यपालांकडून हे घडवून आणलं राज्यपालांनी हे केलं आता तर काही डाव यामागे नाही ना अशा प्रकारची शंका अशीच मला निश्चितपणे. प्रवीण दरेकर कला या क्षेत्रामध्ये फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध फोटोग्राफर म्हणून तेही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणून उद्धव ठाकरेच्या निकषात बसतात की आणि घराचा वारसा म्हणाल तर तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपात आहेच. वारसा म्हणून देता येत नाही. वारसा म्हणून माझ्या माहितीप्रमाणे तो कोणाच्या वारशाने ती व्यक्ती आहे यावर त्या ठिकाणी आतापर्यंत दिल्याचं माहीत नाही. परंतु कलाकार म्हणून उद्धवजी ठाकरे निश्चितपणे श्रेष्ठ आहेत यामध्ये काही वाद असायचं काय कारण नाही. चला विरोधी पक्षांनी तरी संमती दिलेली आहे आता राज्यपालांचीच राहिली आहे. हा विरोधी पक्ष नेता म्हणून दिले. राज्यपाल पाहत असताना विरोधी पक्ष नेत्याला काय वाटत मला वाटतं याच कन्सर्न घेत नसावेत. आणि अशीच दुसरं म्हणजे मी राज्यपालांचे अधिकार त्या ठिकाणी तपासून पाहिले मधल्या वेळेमध्ये. त्यावेळेला ज्या वेळेला कायदा व सुव्यवस्था त्या ठिकाणी अडचणीत येईल ज्या वेळेला या ठिकाणी परिस्थिती हलाकीची त्या ठिकाणी असेल गंभीर परिस्थिती असेल त्यावेळेला राज्यपाल त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकतात. राज्यपाल त्या ठिकाणी नियंत्रण घेऊ शकतात. राज्यपाल त्या ठिकाणी सूचना आदेश देऊ शकतात. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की रविकिरण देशमुख म्हणाले तेच खरं आहे. ज्या वेळेला आपल्या राजकीय अधिकारांवर त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या सूचना त्यांनी सजेस्ट केलेल्या काही गोष्टी अतिक्रमण ठरतायत असं वाटलं की मग ते कुठल्याही राजकीय पक्षाची लोक असो अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी सुरू होते. अशीच मला एक प्रश्न आपल्या माध्यमातून विचारायचा भाई जगतापांना. आज ठाण्यामध्ये जे प्रकरण झालं एका आनंद करमुसे नावाच्या त्या ठिकाणी अभियंत्याला मारहाण झाली. सरकारचे उद्धवजी ठाकरे प्रमुख आहेत. जर त्या ठिकाणी पूर्ण पुराव्यानिशी त्याची तक्रार आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्या ठिकाणी आहे. आजही त्या आरोपींना पकडले त्याच्यामध्ये आव्हाडांचा पी असल्याचं माहित आहे. मग का शासन म्हणून निर्णय घेत नाही. आणि मग जर शासन म्हणून तुम्ही निर्णय घेणार नसाल या राज्याच्या पालकत्वाची जबाबदारी ज्या राज्यपालांकडे आहे त्यांच्याकडे विरोधी पक्ष म्हणून आम्ही जायचं नाही. ठाण्यामध्ये आम्ही जात असताना आम्हाला ठाण्याच्या सीमेवर तुम्ही त्या मारहाण झालेल्याला विचारपूस करायला आपण जाऊ देणार नसाल आणि अशा प्रकारे मुस्कटदाबी आणि दंडेलशाही करणार असाल तर राज्यात मुख्यमंत्र्यांनंतर या ठिकाणी कोणाकडे दाद मागायची असते. यासाठी तर घटनेनं या ठिकाणी घटनात्मक राज्याचं पालकत्व प्रमुख त्या ठिकाणी जबाबदारी त्या ठिकाणी राज्यपालांना दिली आहे. सरकार म्हणून ज्या वेळेला लक्ष दिलं जात नाही मुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेला अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतं त्यावेळेला दाद मागण्याचं प्लॅटफॉर्म हे या ठिकाणी राज्यपालच आहे. आणि त्याचा उपयोग किंवा त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मागच्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल याही मंडळींनी वारंवार त्या ठिकाणी सरकारच्या विरोधातल्या भूमिका निवेदनं देऊन न्याय मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. प्रशासकीय निर्णय झालेले आहेत. पॉलिटिकली दाद मागण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याच्यामुळे
आज मुख्यमंत्री आणि सरकारचं वरचं पद असल्या कारणानं ज्यावेळेला सरकारची दुर्लक्ष होत आहे वाटतंय, ज्यावेळेला सरकार न्याय देत नाही असं वाटतंय, ज्यावेळेला सरकार कमी पडतंय असं वाटतंय, त्यावेळेला मग राज्यपालांकडे गेल्यानंतर कोणाच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? आणि राज्यपालांनी त्या ठिकाणी काही निर्देश दिले असतील, सूचना दिल्या असतील आणि जर त्या जनतेच्या हिताच्या असतील, उद्या कोरोनाच्या साठी घालवण्याच्या मदतीसाठी राज्यपालांनी काही अनुभवाच्या माध्यमातून त्यांना काही फीडबॅक आल्यानं जर चार गोष्टी सांगितल्या असतील तर मला वाटतं त्याच्या अशा प्रकारे राजकीय चर्चेचं त्या ठिकाणी भांडवल होता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे प्रवीण दरेकर, भाई जगतापांना तुमचा थेट प्रश्न मी हँड ओव्हर करतो किंवा पास करतो, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा अगदी थोडक्यात. राज्यपालांना जे निवेदन काल तुम्ही दिलं त्याची प्रत तरी निदान मुख्यमंत्र्यांना दिली का? काय ते काल जे राज्यपालांना निवेदन दिलं गेलं भाजपच्या वतीनं किंवा विरोधी पक्ष नेत्यांच्या वतीनं त्याची प्रत ही मुख्यमंत्र्यांना दिली गेली का? अशी स्पर्धक अशी असते, याच्या अगोदर आम्ही 2-3 निवेदनं विरोधी पक्षाने म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि आम्हाला गेल्या 8 दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये त्या निवेदनातील गोष्टींवर, मग अन्नधान्याच्या बाबतीत रेशनिंगचा विषय असेल, सॅनिटायझेशनचा विषय असेल, त्या ठिकाणी इतर भाजीपाला किंवा आंबा उत्पादकांचा माल मुंबईत असणे आणण्याचा विषय असेल, भाजी मार्केटचा विषय असेल, किंबहुना वेतन कपातीचे जे जे विषय आहेत त्याच्यावर गतीनं कारवाई झाली नाही हे मुख्यमंत्री आणि सरकारकडून आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही हे निवेदन राज्यपालांना दिलेलं आहे आणि राज्यपाल मग तो मुख्यमंत्र्यांना आणि त्या संबंधितांना मार्क करत असतात आणि त्याच्यामुळे राज्यपालांना त्या ठिकाणी निवेदन देत असताना राज्यपालच मुख्यमंत्र्यांकडे त्या बाबतीतची माहिती मागवतील किंवा काय सूचना असतील त्या घेतील आणि संबंधितांना सांगतील. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. भाई जगताप, दोन प्रश्न आहेत. एक तर प्रवीण दरेकरांचा जो प्रश्न आहे तो की ठाण्याला त्यांना जायचं होतं, ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्या व्यक्तीला भेटायचं होतं, तो एक प्रश्न. त्याला जोडूनच असा प्रश्न की राज्यातलेच एक मंत्री आपल्या समक्ष एखाद्याला मारहाण करून घेतात आणि त्याच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली होती, त्याला दाद मिळाली नाही म्हणून ते राज्यपालांना भेटले आणि राज्यपालांना जे निवेदन घेऊन ते कोरोनाच्या संबंधितलं भेटले तशाच प्रकारचं निवेदन किंवा पत्र हे आधी मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं, जरी ते शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना भेटले नसतील पण त्यांनी पत्र पाठवलं होतं असं ते म्हणतात. भाई बोला. आशिष जी, असं आहे की सगळ्यात प्रथम प्रवीण दरेकरांना एवढं मात्र नक्की सांगतो, आपण अभ्यासू आहातच, आम्ही सुद्धा थोडासा अभ्यास करतो, म्हणजे घटनेचा, घटनात्मक पदांचा, घटनेने दिलेल्या अधिकारांचा, म्हणजे निदान तेवढं तरी करतो, म्हणजे तुम्ही तेवढं तरी मान्य करा, म्हणजे तुम्ही आता तुम्ही आमच्यापेक्षा जास्त पवे करत असाल. परंतु माझ्या वक्तव्यामध्ये मी सुरुवातीलाच एक गोष्ट सांगितली की राष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील, ह्या घटनात्मक या आहेत, पदं आहेत आणि त्याचं हे गांभीर्य आणि त्याचं हे ठेवायला पाहिजे, त्याचा जो आपण हे म्हणतो त्याचा जो काय आपण अभ्रुभाग जो म्हणतो तो ठेवायला. पण हे म्हणत असताना एक नागरिक म्हणून, एक आमदार म्हणून माझे जे अधिकार आहेत ते काही त्यांच्याकडे गहाण ठेवलेले नाहीत ना. आणि म्हणून जर समजा राज्यपाल राज्यपालांसारखे वागत नसतील, 6 वाजता जर ते सकाळी 6 जर ते हे देत असतील, त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ देत असतील, जे कधीही घडलं नाही कुठल्या आपल्या देशात नाही आणि कुठल्याही लोकशाही असलेल्या देशामध्ये असलं काही घडलेलं नाही, आणि त्यामुळे जर आम्ही जर त्याच्यावर काय बोललो तर मग त्याच्यावर काय त्यांना काय त्यांचा अपमान होतो? नाही नाही, असा अपमान होत नाही. कारण जर चूक असेल ती माझी असू द्या, मग ती मुख्यमंत्र्यांची असू द्या, प्रधानमंत्र्यांची असू द्या किंवा आणखीन कोणाची असू, चूक ही चूकच आहे आणि त्याच्यावर बोट ठेवलं म्हणजे मग काहीतरी वेगळं बोलतात त्यात, असा काय अर्थ लावण्याची जरूरत नाही. ते तुम्ही लावा, कारण तुम्ही एक गोष्ट मात्र चांगली शिकले प्रवीण दरेकर यांच्या बरोबर. आता अलीकडे म्हणजे गेल्या याच्यामध्ये सरकारमध्ये ते आमदार झाले वरच्या सभागृहामध्ये माझ्या बरोबर, आणि मात्र ते भाजपचे सगळे बारकावे मात्र चांगल्या प्रकारे शिकलेले. आता बघा, आजचा विषय हा असा आहे, अर्थात आशिष तुम्ही तो प्रश्न विचारलाय त्याच्यावर मी उत्तर देणारच आहे,
मी त्याच्यातून मी पळ काढणारा माणूसच नव्हे, त्याच्यावर उत्तर मिळेल लवकर लवकर. हा नाही, आजची आजची जी महत्वाची जी चर्चा होती ती हीच होती की राज्यपाल हे पॅरल सरकार चालवतात. ही जी काय आजची घटना आहे तिचं समर्थन कोणीच केलेलं नाही. किंबहुना पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 5 आरोपी अरेस्ट झालेले आहे. आता प्रश्न सगळ्यात महत्वाचा, आशिष तुम्ही ने आम्ही सगळं जगभर जेव्हा जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण सेफ डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग, लोक एकत्र यायला नाही पाहिजेत, लोक कुठे जाता कामा नये, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सांगतो. आज मुलुंड भागामध्ये जो हॉटस्पॉट आहे, आज समजा वरणी भागामध्ये जो हॉटस्पॉट आहे, आज जो अंधेरी आहे किंवा फॉर दॅट मॅटर अगदी धारावी आहे, आता तिथे जर कोण राजकीय अभिनिवेश ठेवून जर ह्या अशा पद्धतीने जात असेल तर त्याला अटकाव केला जाईलच आणि तो केलाच पाहिजे. त्याचं कारणच मुळात असं आहे की तुम्हाला राजकारणाला अनेक गोष्टी मिळतील. आज आपण जर पाहिलं आहे, एक तर देशाच्या पंतप्रधानांनी योग्य वेळेला जर योग्य पावलं उचलली असती तर ह्या देशामध्ये हे आज जे काही थैमान जे माजलंय आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे थैमान आज जे करोनाचं झालंय हे झालं नसतं हे मी ठामपणे सांगतोय. आणि त्यामुळे आज या राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जेव्हा प्रिकॉशन घेतली गेली 15 तारखेपासून, म्हणून त्या जिल्ह्यांमध्ये आज तेवढा प्रादुर्भाव झाला नाही. आज या ठिकाणी आमचे डॉक्टर बाधित होतात आहेत या करोनाने, आमच्या सिस्टर बाधित होतात आहेत, त्या नर्स बाधित होतात आहेत, त्याच्यावर मात्र कधी काही बोललं गेलं नाही. त्यांना मिळणारं जे काही हे आहे संसाधन आहे त्याच्या बाबतीमध्ये कधी बोललं गेलं नाही. आज मी ती पत्रकार परिषद पाहिली केंद्राची जी दररोज होते, त्याच्यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाही आता आम्ही सगळी व्हेंटिलेटर आणि हे सगळे आता आम्ही सुरुवात करू. त्यामुळे राजकीय अभिनिवेशाच्या गोष्टी प्रवीण दरेकर सारख्यांनी करू नये, कारण राजकीय अभिनिवेश जर तुम्हाला जर म्हणून तर मी प्रश्न विचारला होता तुम्हाला, 1 महिन्यामध्ये असं काय घडलंय, अख्खं जग हे डिसेंबर पासून ह्या एका महामारीच्या संकटाला सामोरं जात आहे आणि आज राज्याचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने लोकांबरोबर संवाद साधतात आहेत, जे जे करण्यात येत आहेत त्याची माहिती देत आहेत, जे करावं लागतंय यांनी नागरिकांनी त्याची माहिती देत आहेत. आज आपल्याकडे संसाधनं अपुरी असताना सुद्धा जी काय ही परिस्थिती होते हे सांगतात आहेत. आणि ते जर तुम्हाला राजकीयदृष्ट्या असं वाटत असेल की अरे आपण कुठेच दिसत नाही मग काय शोधा, तर अमुक शोधा. अर्थात हे म्हणत असताना कुठल्याही प्रकारच्या महाराणीचं मी समर्थन केलेलं नाही, मी समर्थन करणार नाही. ठीक आहे भाई. मी रविकिरण देशमुख यांच्याकडे जातोय, वेळ संपलेला आहे. रविकिरण देशमुख, आपण ज्या विषयावरती चर्चा करतोय या विषयाचा सुतोवाच तुम्ही काही दिवसांपूर्वी मला असं वाटतं महाराष्ट्र टाइम्सला लेख लिहिला होता, त्यामध्ये आलं होतं की कोरोनाशी जी लढाई आपल्याला लढायची आहे त्यामध्ये राजकीय हेवेदावे अभिनिवेश येता कामा नये, पुढच्या काळात ते होऊ शकतं असे संकेत तुम्ही त्यात दिले होते, त्याचा प्रत्यय आज आलेला आहे. एकीकडं आपल्याला कोरोनाशी झगडायचं आहे आणि दुसरीकडं आपण बघतो आहोत की राजकीय साठमारी चाललेली आहे, मग ती राज्यपालांच्या हस्तक्षेपामुळे असेल किंवा सत्ताधारांचा संयम सुटत चालला म्हणून असेल, पण काही ना काहीतरी बिनसलेलं आहे हे एवढं नक्की. अगदी बरोबर आहे आशिष. असं आहे की आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते राजकीय व्यक्ती आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. त्याआधी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते, त्यामुळं नजीकच्या भविष्यामध्ये हा संघर्ष सत्ता म्हणजे सत्ता पक्ष आणि राज्यभवन यामधला संघर्ष थोडासा वाढला तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण अनेक मुद्द्यांवरनं आता त्याचा किस पाडला जाणार आहे. मला वाटतं ही झलक आहे त्याची, एवढं मी तुम्हाला यावेळी सांगू शकतो कारण वेळ संपला त्यामुळे जास्त बोलता येत नाही. ठीक आहे दीपक, हे प्रकरण आता याचा क्लायमॅक्स कुठे आहे? उद्धव ठाकरे यांच्या नावाची जी शिफारस राज्य मंत्रिमंडळानं केली ती शिफारस मान्य करणे एवढाच पर्याय हा आता राज्यपालांकडे राहिला आहे, कारण राज्यपालांनी आधी असं कारण सांगितलं असेल की परस्पर माझ्याकडे नावं आली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडनं 2 जणांची मी ती नामंजूर करतो, पण आता राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय किंवा शिफारस ही राज्यपालांना बंधनकारक आहे, त्यामुळं उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे आमदार होतील हे स्पष्ट झालेलं आहे.
नाही, यापूर्वीच्या ज्या नियुक्त्या राज्यपालांच्या आहेत त्या त्यांनी रोखल्या, त्याच्यामागचं कारण निश्चितच राज्यपालांकडे होतं. कारण ज्या क्षेत्रातल्या या नियुक्त्या केल्या जातात, क्रीडा असेल, माफ करा, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, त्याचबरोबर पत्रकारिता असेल, कलाकार असेल, या कुठल्याच क्षेत्रामध्ये हे दोन आधीच्या ज्या शिफारसी होत्या त्या बसत नव्हत्या. मात्र उद्धव ठाकरेंचं तसं नाही, एक तर मंत्रिमंडळाची शिफारस आहेच, त्याशिवाय ते कलाकार होते, त्याचबरोबर ते पत्रकारही आहेत, म्हणजे ते सामनाचे संपादकही होते. त्यामुळे हे ठोस मुद्दे जे आहेत ते आहेत. आणि यापूर्वीच्या नियुक्त्या राज्यपालांनी रखडवल्या, आता उद्धव ठाकरेंची नियुक्ती रखडू नये म्हणून कदाचित मंत्रिमंडळाची शिफारस असेल तर ते लोकांसमोर जाईल, आणि राज्यपालांनी जर ही नियुक्ती रखडवली तर राज्यपाल कुठेतरी वेगळ्या याने या सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात असं पर्सेप्शन लोकांचं तयार होईल. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साधारणतः हा निर्णय घेण्यात आला, आणि तशी माहिती सुद्धा देण्यात आली बाहेर की यापुढे उद्धव ठाकरेंची नियुक्ती राज्यपालांकडून रखडविली जाऊ नये म्हणून ही कदाचित पूर्वतयारी या सरकारने केली असणार. मात्र उद्धव ठाकरेंचं नियुक्ती रखडवण्यामागे राज्यपालांकडे सुद्धा विशेष असं कारण नसेल, कारण राज्यपाल नियुक्त सदस्य ज्या कोट्यातून भरले जातात त्या कोट्यामध्ये उद्धव ठाकरे पूर्णपणे बसतायत. अगदी बरोबर आहे, आणि त्यांच्याकडे डबल क्वालिफिकेशन आहे, म्हणजे ते पत्रकारही आहेत आणि ते कलावंतही आहेत, कलाकारही आहेत, आणि त्यावर राज्य मंत्रिमंडळानंच निर्णय घेऊन शिफारस केली आहे. त्यामुळं राज्यपालांकडे फारसा पर्याय शिल्लक नाही आहे. तरी सुद्धा शेवटी मोहर त्यांचीच लागणार आहे, ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राजी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.